तीस तारखेला बीड शहरात दगडफेक झाली आणि त्यानंतर जाळपोळ करण्यात आली. जाळपोळ झाल्यानंतर वातावरण जे आहे प्रचंडपणे चिघळलेलं होतं आणि यामध्ये अनेक कार्यालये लक्ष करण्यात आले. त्यामध्ये शिंदे गटाचे जे जिल्हाप्रमुख होते कुंडलिक खांडे त्यांचंही जे कार्यालय आहे ते लक्ष करण्यात आलं. त्यांच्या कार्यालयावर सर्वात आधी दगडफेक करण्यात आली आणि त्यानंतर कार्यालयाला आग लावण्यात आली. आग लावल्यानंतर संपूर्ण कार्यालय जळून खाक झालेलं आहे. त्यांच्या सीसीटीव्ही देखील जळालेले आहे, डीव्हीआर देखील जळालेलं आहे. त्यामुळे शेजारी जे काही सीसीटीव्हीज लावलेले होते त्यांचे फुटेज ते आहेत ते आता ते पाहण्याचं काम करत आहेत. त्यांचे कार्यकर्ते आहेत, ते स्वतः जिल्हाप्रमुख आहेत आणि या पद्धतीनं ओळख परेड करण्याचं काम त्यांचं सध्या सुरू आहे. एकंदरीत सीसीटीव्हीमध्ये जवळपास 200 ते 300 जणांचा जो जमाव आहे तो त्यांना स्पष्ट दिसतोय. त्यामुळे ते चेहरे कोण आहेत, हे कुठली लोक आहेत, हे पाहण्याचं काम आता ते सध्या करत आहेत. हा जो सीसीटीव्हीचा जो फुटेज आहे त्यांनी पोलिसांना पण दिलंय. पोलिसांपुढेही आव्हान आहे, पोलीसही तपास करत आहेत. तर दुसरीकडे ते स्वतःही जवळपास 3 ते 3.5 तासापासून सीसीटीव्ही जे फुटेज आहे ते आपल्याला पाहताना दिसत आहेत. माझ्यासोबत जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आहेत. खांडेसाहेब, कशा पद्धतीनं तुम्ही आता हे सीसीटीव्ही फुटेज काढले, काय पाहताय, कोणी तुम्हाला ओळखीचं दिसतंय का? मी आज माझ्या बाजूला एक पूर्णवादी बँक म्हणून आहे, मी तिथले सीसीटीव्ही फुटेज आणलेत. आपले बीडचे SP साहेब नंदकुमारजी ठाकूर साहेब त्यांच्याकडे देखील मी ते सीसीटीव्ही दिलेत. आता मी गेली 3-4 तासापासून बसलो आहे ते चेक करीत. तर यामध्ये अनेक जण ओळखीचे निघत आहेत, त्यामुळं त्याची आता पोलीस अधीक्षक साहेब यांना जसे काय कोणी माझ्या ओळखीचे आहेत तर ते मी त्यांना कल्पना देतो आहे. आणि अजून एक माझ्याकडे सीसीटीव्ही बाकी, तो पाहिल्यानंतर त्यात किती निष्पन्न होते यात जवळपास 17-18 जण निष्पन्न होत आहेत माझ्या माहितीने. आता उर्वरित सीसीटीव्ही माझं पाहण्याचं काम सुरू आहे, ते पाहिल्यानंतर लक्षात येईल. तुम्ही म्हणाले काही ओळखीचे लोक आहेत, कुठल्या पक्षाशी निगडीत आहेत का, आंदोलक आहेत का किंवा इतर कोणी आहेत? नाही, त्यामध्ये पक्षाचे असं म्हणता येणार नाही, परंतु परिचयातले असल्यामुळं आता त्यांना कोणी करा लावलं आहे, काय करा लावलं आहे, ज्यावेळेस ते पोलीस डिपार्टमेंटच्या ताब्यात येतील त्यावेळेस ते निष्पन्न होईल. त्यामुळे मी आज कोणाचंही नाव त्याच्यामध्ये घेणार नाही. अमरसिंह पंडित यांच्या घरावरही तसाच पद्धतीने हल्ला झाला. ते म्हणाले की हे आंदोलक नाहीत, हे बाहेर जिल्ह्यातले तरुण दिसत आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये? आता मी जवळपास 700-800 जणांचा मॉब पाहिला आहे, त्यातले जर 10-12 चेहरे सोडले तर एकही माझ्या परिचयातला नाही, म्हणजे 100% आतमध्ये बाहेरचे लोकांचा हात आहे. तुमच्या कार्यालयाचं किती नुकसान झालं, काय काय जाळण्यात आलं? काही राहिलंच नाही, त्यामुळे नुकसान सांगायचं काय, शिल्लक काहीच नाही राहिलं, सगळं जाळलंय. तुम्ही पण पाहिलं, TV9 दाखवलं पण ना कसं जाळलं, ते व्हिडिओ तुम्हीच दाखवला, बघितलं तुम्ही काय अवस्था झाली. काय वाटतं एकंदरीत हे सर्व जळत असताना पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत? तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा देखील तुम्हाला फोन आला होता, काय चर्चा झाली, कधी मास्टर माइंड सापडेल? शिंदे साहेबाचा मला फोन आला, त्यांनी सर्वप्रथम माझी आणि माझ्या कुटुंबाची हे विचारलं की व्यवस्थित सुखरूप आहेत का, काय परिस्थिती आणि जिल्ह्याची नेमकं केलं कोणी, काय कारण असेल एवढं आक्रमकते जे झालं आहे, तर त्या संदर्भात आणि एक घटना वाईट घडली म्हणून त्यांनी एक कार्यकर्ता त्यांचा असल्यामुळं त्यांनी एक विचारपूस आणि माझ्या काही अडीअडचणी त्यांनी फोनवरती जाणून घेतल्या. तर सुभाषनगरमधला एक व्हिडिओ फुटेज जो आहे तो व्हायरल होतो आहे पोलिसांकडनं, त्याच्यामध्ये तुमचा नातेवाईक आहे तो पण त्याच्यामध्ये दिसतो आहे, तो काय प्रकार आहे? नाही, आता ह्याच्यामध्ये काय आहे, बघ्याची गर्दी खूप झालेली, तसे बघणाऱ्याची 1000 संख्या निघाल्यात, म्हणजे बीडमध्ये एकही का माणूस शिल्लक राहणार नाही. ज्यावेळेस जाळपोळ सुरू झाली त्यावेळेस बघ्याची गर्दी खूप वाढली ना, त्यामुळे बघ्याच्या गर्दीमध्ये अनेक ठिकाणी अनेक जणच आहेतच, त्यातमुळे काय नाही, पण कुणी केलं काय केलं ते सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतंय ना, त्याच्यावर पोलीस आक्रमक कारवाई करतील. पोलिसांनी FIR लॉन्च केला, FIR तुमच्या त्या नातेवाईकाचं नाव येतं आहे. नाही, आता एक बघा, इथं भाऊ भावाचं नाही तर कोण कोणाचं नातेवाईक, हां बरोबर आहे की नाही? आता काय मागणी राहील तुमची, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या गटाचे जिल्हा प्रमुख आहेत, तुमची मागणी काय राहील? नाही, ज्यांनी हे पहा, यामध्ये जवळपास माझ्या माहितीने आतापर्यंत 100 गुन्हे दाखल झालेत, 100 लोकांना अटक केली, त्या 100 लोकांना अटक करण्यामध्ये देखील काही लोक काही कारण नसताना उचलले गेलेत. मग माझं SP साहेबाला ते सांगणं, जे आहेत त्यांच्यावर जरूर कारवाई करा, पण उगाच विनाकारण समाजाचे पोराचे नुकसान व्हायला नको आहे, ही पण माझी मागणी, आणि ज्यांनी केलं आहे त्यांच्यावर कारवाई करा, ही पण माझी मागणी.
नक्कीच हे होते शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडली खांडे, त्यांच्याही कार्यालयाचं मोठं नुकसान झालेलं आहे. आता ते सीसीटीव्ही पाहतात, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनाही त्यांनी आवाहन केलेलं आहे की यातले मुख्य आरोपी जे आहेत ते लवकर शोधावं आणि कारवाई करावी. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.